माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, गणपती बाप्पांचं लवकरच आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या आवडते वेगवेगळ्या चवीचे मोदक आपण बनवणार आहेच. मी पण आपणास आज मलाई बेसन मोदक अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे दाखवणार आहे. हा मोदक चवीला खूपच अप्रतिम लागतो, तर चला पाहूयात हा मोदक बनवण्यासाठी आपणास काय काय साहित्य लागणार आहे ते. हे बाप्पांचे आवडते मोदक बनवण्यासाठी आपण इथं 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे थोडं जाडसर असं दळलेलं बेसन आहे. हे 2 वाटी बेसन, 1 वाटी आपल्याला मलाई लागणार आहे. इथं आपल्याला साजूक तूप लागणार आहे, 4 ते 5 टेबलस्पून. ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहे. आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची. ज्या वाटीनं आपण बेसन वगैरे मोजले ती एकच वाटी सेट करून त्यानुसार मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर 1 वाटी आपण इथं साखर घेतलेली आहे. 1/2 टीस्पून इथं मी मिरची पूड घेतलेली आहे. सगळ्या ह्या जिन्नस आहेत त्या आपल्या घरात सहज उपलब्ध असतात, त्यापासूनच आपण हे मोदक, चविष्ट असे मोदक, मलाई मोदक बनवणार आहोत. तर चला कृतीला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण हे जे बेसन घेतलंय 2 वाटी किंवा 2 बाउल, जे वाटी आपण सेट केली त्या वाटीनं आपण जे घेतले बेसन ते आपण ह्यात घेऊया. आधी हे 2 बाउल बेसन मी घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण ही 1 वाटी साय घेतली आहे ती थोडी थोडी टाकूया. आधी 1 वाटी लागतेच त्याला, 1 वाटी 2:1 हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सो आपण सगळीच घेऊयात. आणि हे जे बॅटर आहे किंवा हे जे साहित्य आहे ते आपण हाताने व्यवस्थित स्मॅश करून त्याचा एक डो तयार करायचा आहे. सो मी हाताने हा व्यवस्थित असा डो तयार करून घेते. यात पाणी अजिबात वापरायचं नाहीये. सायमध्ये जेवढं हे पीठ मळता येईल तेवढं मळायचंय. पाण्याचा अजिबात अंश आपण यात घालणार नाही आहोत. आणि ते मळलं जातं. मैत्रिणींनो, हे जे बेसन आणि मलाईचा डो आपण तयार केलाय तो अगदी म्हणून छान झालाय. आता हा जो डो आहे तो आपण 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे की जेणेकरून बेसन आणि हे थोडस व्यवस्थित असं मिक्सअप होईल. सो हे मळलेला जो हा डो आहे तो आपण 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. मैत्रिणींनो, बरोबर 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हा डो आहे तो पाहूया किती सॉफ्ट असा झालेला आहे. पूर्ण मुरलेला आहे ते मलाई. आता आपण इथं गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्यात आपण 4 ते 5 चमचे तूप घालायचे. आणि हे तूप आहे ते वितळून घ्यायचंय चांगलं. आपला गॅस हे लो टू मिडियमच ठेवायचंय. तूप वितळलं की आपण त्यात पुढची कृती करणार आहे. आपलं तूप वितळलंय. आता हा जो आपण डो तयार केलाय मलाईचा आणि बेसनाचा त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून आपण ह्यात तापलेल्या तुपामध्ये घालायचे. ते व्यवस्थित असं आपण हे रोस्ट करणार आहे, चांगलं भाजून घेणार आहे खमंग तुपावर असं. सो आपण हे सगळे घालूया आणि व्यवस्थित असे लो टू मिडियम गॅसवर आपण हे चांगलं परतून घ्यायचंय. तर चमच्यानं असं पलेत्याने असं सगळं बारीक बारीक करायचे तुकडे त्याचे, म्हणजे ते पटकन रोस्ट होईल छान. ही क्रिया करताना आपला गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे, कुठेही मोठा करायचा नाही, कारण आपल्याला खमंग असं ते तुपावर भाजायचं आहे. आपलं मलाई आणि बेसनाचं जे हे मिश्रण होतं ते तुपासोबत अगदी मस्त मिक्स झाले. आता हे आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत भाजायचंय छान तुपावर, लो टू मिडियम गॅसवरच भाजायचंय. कुठेही आपला गॅस मोठा नाही करायचा आहे आणि अगदी लो टू मिडियम गॅसवर असं खमंग असं ते रेड होईपर्यंत भाजायचंय. थोडंसं रेड पण आला पाहिजे ह्याला, छान असं खमंग भाजलं गेलं पाहिजे. ते तरी त्याला नाही म्हटलं तरी 10 ते 12 मिनिटं लागतात मिडियम गॅसवर व्यवस्थित हे भाजण्यासाठी. सो आपण हे छान भाजून घेऊया. आपलं हे बेसन आणि मलाईचं बॅटर भाजताना 10 मिनिटं झालीत. आपण पाहू शकता त्याचा कलर थोडासा चेंज झालाय. तरी अजून एक 2 ते 3 मिनिटं आपण याला छान असं रोस्ट करून घेणार आहे.
आणि सारखं हलवत हे रोस्ट करायचं, नाही तर करपेल ते खालून. सो एक सारखं हलवत आपण हे छान असं ब्राऊन रेड कलर होईपर्यंत भाजायचं आहे छान. कॅमेऱ्यामध्ये त्याचा कलर एवढा कळत नाही आहे, पण ते ॲक्च्युली थोडं लाल झालं आहे. अजून थोडं आपल्याला ते भाजायचं आहे. तत्पूर्वी आपण हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ते आपण घालूयात आणि तेही यासोबत रोस्ट करूया, म्हणजे त्याला थोडासा क्रंचीपणा येईल. सो आता आपण ड्रायफ्रुट्स घातलेत आणि तेही यासोबत छान भाजून घेऊया. मैत्रिणींनो, आपलं हे जे बेसन आहे आणि मलाईचं जे हे बॅटर आहे ते छान भाजलं गेलं आहे. चांगला छान असा लालसर रंग आला आहे आपण पाहू शकता. तुम्हाला व्हिडिओत दिसतं की नाही माहीत नाही, पण रेड कलर आला आहे त्याचा. आणि आता आपण यात हे वेलची पुडे ती घालून घेऊया आणि एक मिनिटभर आणखीन आपण हे छान परतूया आणि ते प्लेटमध्ये काढून घेऊया. मैत्रिणींनो, हे आता आपलं छान भाजून झाले. एक मिनिटभर आपण हे छान परतले वेलची पूड टाकल्यानंतर. आता आपण हे काढून घेऊया. मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आपण हे मिश्रण आता ह्या ताटात काढून घेतलेलं आहे छोटेसे. आता आपण कढई ठेवली आहे पुन्हा गॅसवर. त्याच्यात आता आपल्याला साखरेचा सिरप बनवून घ्यायचा आहे. आपल्याला पाक नाही बनवायचा आहे, जस्ट एक असं साखर विरघळून त्याचा असा चिपचिपा हे करायचं आहे. मी इथं ती एक बाऊल साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात आपण अर्धा बाऊल पाणी घालणार आहे. आणि हे सुद्धा एकसारखं हलवत आपण साखर विरघळेपर्यंत हे हलवायचं आहे छान. आपल्याला एकतारी पाक वगैरे असा काही कडक पाक वगैरे बनवायचा नाही आहे, जस्ट साखर विरघळवून घ्यायची आहे. सो मी गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि मी आता हे साखर विरघळवून घेते. आपली साखर विरघळत आली आहे छान, उकळी आली आहे पाहू शकता आपण. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम घ्यायची आहे. आपली साखर पूर्ण विरघळली आहे. आता त्यात हे जे आपण खमंग असं भाजलेलं बेसन आणि मलाईचं जे मिश्रण आहे ते हळूहळू घालायचं आहे. थोडं सावकाश आणि बेतानी घाला, अंगावर उडेल. सो हे घालूया आपण आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपण ते. ते पुन्हा पातळ होत जातं आणि ते पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, मोठी नाही करायची आहे. त्याचं टेक्स्चर आपण पाहू शकता किती मस्त असं रवाळ येत आहे ते आपण पाहू शकता. छान असं आपण परतून घेऊया ते. मैत्रिणींना हार्डली 2 ते 3 मिनिटात आपलं हे बॅटर छान त्यांनी ते सिरप ॲब्झॉर्ब केला आहे. आपण पाहू शकता किती छान असं ते हे झालं आहे आणि साईडनं थोडंसं तेलही सुटायला लागलं आहे. तर आता एक तुपही सुटायला लागले. आता आपण 1-2 मिनटं आणखीन परतूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आणि थोडंसं थंड झालं की त्याचे मोदक करूया. मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडंसं थंड होऊ देऊया आपण, की जेणेकरून आपल्या हाताला ते सोसेल आणि मग आपण मोदक करायला घेऊया. मैत्रिणींनो, हे मलई आणि बेसनाचं मोदकाचं सारण आहे ते बऱ्यापैकी थंड झालं आहे, आपण हात लावू शकतो. आता बाजारात असे मोदकाचे साचे मिळतात, ॲल्युमिनियमचे मिळतात, असे मिळतात, पट्ट्या मिळतात. त्याच्यात तुम्ही हे बॅटर घालून त्याचे सुबक असे मोदक बनवू शकता. मी इथं प्लास्टिकचा हा साचा घेतलेला आहे. साचा भरण्याचे 2 पद्धती आहेत. एक तुम्ही इकडं इकडं असं अर्धा अर्धा लावून असं बंद करू शकता, किंवा मस्तपैकी इकडून घालून असं छानपैकी आतमध्ये भरलं की ते छान असं हे होतं. मी दाखवते कसं भरायचं ते. असं भरायचं आणि आतमध्ये असं बोटाने अगदी वरपर्यंत दाबायचं, म्हणजे ह्याचा जो शेप आहे मोदकाची जी नक्षी आहे ती खूप छान अशी उमटते ह्याच्यावरती. सो असं दाबून दाबून भरायचं आपण हे बॅटर. अगदी खाली प्लेन येईपर्यंत असं भरून त्याला व्यवस्थित खालून असा बेस तयार करायचा. प्लेन एक्स्ट्राच आहे ते काढून टाकायचं. पाहू शकता मी कसं बनवते ते. आता त्याचा प्लेन असा बेस तयार झाला आहे आणि आता आपण हळूच तो उघडायचा आहे मोदक. आपण पाहू शकता किती छान असा टेम्पटिंग मोदक तयार होतो. आणि मुळात हा मोदक जो आहे तो मलाई आणि बेसनाचा असल्यामुळे त्याची चव पण खूप अप्रतिम लागते आणि अगदी तोंडात विरघळणारा हा तयार होतो. तर आपण हे असे सगळे मोदक करून घेऊया.
मैत्रिणीनं, 2 बाउल बेसन आणि 1 बाउल मलाई या साहित्यात आपले हे 16 मोदक मीडियम आकाराचे तयार झाले. तुम्ही जर छोटा सोऱ्या वापरलात, मोदकाचा साचा वापरलात तर ते जास्त होतील. सो इथे 16 मोदक माझे तयार झालेत. आता मी ते बाप्पांना अर्पण करणार आहे. मैत्रिणींना, तयार आहेत आपले मलाई बेसन मोदक की जे बाप्पांना नक्कीच आवडतील. तर येणाऱ्या बाप्पांच्या आगमनासाठी नक्की हे तयार करा. आणि कसे झालेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तसेच माझा हा जो चॅनल आहे त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्यानं काय होतं की माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि त्या तुम्ही सहज पाहू शकता. तसंच बाप्पांचं आगमन होतं आहे आणि त्या ह्याच्यावरती माझी एक अशी इच्छा आहे की माझा चॅनल लवकर ग्रो व्हावा. आणि खूप कमी असं सपोर्ट मला मिळतो आहे आपल्याकडून, तर तो जरा जास्त व्हावा एवढीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. तर हे मोदक नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.